नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये धंडाज महिंद आपले सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओ मध्ये आपण कांदा या पिकामध्ये शेवटचे खत व्यवस्थापन कोणते करायला पाहिजे जेणेकरून आपल्या कांदा या पिकामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। बंधूंनो, हा आपला पूर्ण एकरचा प्लॉट आहे। यामध्ये आपण सर्वप्रथम लागवड करत असताना यामध्ये तुतीची लागवड केलेली आहे आणि तुतीची लागवड केल्यानंतर यामध्ये आपण कांदा लागवड केलेली आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण पंचगंगा एक्सपोर्ट सुपर हे बियाणे आपण यामध्ये वापरलेलं होतं। आज हा पूर्ण पावणे दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि पावणे दोन महिन्यामध्ये आपण यामध्ये एक वेळेस खत व्यवस्थापन केलेलं आहे आणि आज याची आता दुसऱ्या वेळेस खत व्यवस्थापन केलेली आहे। तर बंधूंनो, पहिल्या वेळेस खत व्यवस्थापन करत असताना आपण यामध्ये 1840 त्याचबरोबर त्यामध्ये आपण प्लँटो दाणेदार व त्यामध्ये प्लँटो मीन हे मायक्रो न्यूट्रियंट आपण यामध्ये वापरलेलं आहे। बंधूंनो, तसेच त्यामध्ये आपण दुसऱ्या वेळेस खत व्यवस्थापन करत असताना यामध्ये आपण म्युरेट ऑफ पोटॅश, ज्याला आपण MOP असे म्हणतो, तर ते पोटॅश आपण यामध्ये एकरी 2 बॅग वापरलेलं आहे। बंधूंनो, आज आपल्या कांद्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता। यामध्ये अशा प्रकारे कांद्याची ही साईज सध्या झालेली आहे आणि याची कांद्याची चांगली साईज होण्यासाठी व जे कांद्याचे हे मान आहेत, पातीची संख्या आहे, ही वाढवण्यासाठी आपण यामध्ये MOP वापरलेलं आहे। तर बंधूंनो, याचा वापर करत असताना आपण एकरमध्ये 2 बॅग वापरलेल्या आहेत। पोटॅशमुळे आपल्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषणचे कार्य वाढते व त्यामुळे आपल्या पिकामध्ये जे अन्न बनवलेलं असतं ते आपल्या पिकाच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचवण्याचं काम हे पोटॅश करत असते। आज आपल्या कांद्याला पावणे 2 महिने झालेले आहे आणि सध्या आपल्या कांद्याची या प्रकारे अवस्था आहे। तर बंधूंनो, तसेच याबरोबर आपण फवारणीद्वारे व्यवस्थापन करत असताना 052 34 80 ते 100 ग्रॅम आपण 20 लिटरच्या पंपसाठी घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्या कांद्याच्या पिकामध्ये पातीची संख्या वाढून आपल्या कांद्याचे पिकाचे मान ही मोठी होण्यास मदत होते व त्यामुळे परिणामी आपल्या कांदा या पिकामध्ये उत्पन्न वाढण्यास मदत होते। तर बंधूंनो, ही फवारणी आपण घेऊ शकतो व असेच खत व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघण्यास मदत होते। आज आपला हा पूर्ण एकरचा प्लॉट आहे, तुम्ही प्लॉट पाहू शकता। बंधूंनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल फार्मिंग बिझनेस आयडियाजला सबस्क्राईब करा, बाजूला असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आमच्या ॲग्रिकल्चर या क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे आभार।